हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत जाहिरात लेखन म्हणजेच काय तर ॲडव्हर्टाइज तर कुठल्या गोष्टीचे ॲडव्हर्टाईज किंवा जाहिरात आपण बघत असतो तर साधारण ज्या वस्तू कोणाला विकायच्या असतात किंवा ज्या सर्व्हिसेस किंवा सेवा लोक विकत असतात ज्याच्या बदल्यात पैसे घेत असतात त्याची जाहिरात करावी लागत असते आणि जाहिरातीचा मूळ उद्देश असतो की लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे व त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो यामध्ये लक्षात घ्यायचं की आपण जी जाहिरात देणार आहे त्याच्यामुळे लोक आकर्षित तर व्हायला पाहिजे पण जाहिरात अशी द्यायची नाही की लोकांना खोटंच वाटेल जर तुम्ही म्हटले मी हंड्रेड पर्सेंट डिस्काउंट देणार आहे तर लोकांची गर्दी होईल पण त्याच वेळेला त्यांच्या मनात विचार काय येईल अरे फुकटात कसा काय देतोय हा याचा अर्थ यांचा माल काही चांगला नसेल ठीक आहे कारण बहुतेक वेळा जाहिरात लेखन सांगितलं की मुलं चुकीची जाहिरात ही करत असतात दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी जाहिरात विचारली आहे तीच जाहिरात तुम्ही करायला हवी जाहिरात लेखन करताना खालील मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत पहिलं जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्व आहे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे जाहिरात लेखन म्हणजे काही निबंध लेखन नसतं त्याच्यामध्ये कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला मेसेज द्यायचा असतो जाहिरातीत खूप लेक्चर द्यायला लागलो आपण तर लोकांना इंटरेस्ट येईल का ते बघण्यात नाही फॉर एक्झाम्पल विक्सची गोळी विक्सकी की गोळी लोक हिचकिच दूर करो हो की नाही एकच वाक्य त्यांनी आहे पण आपल्याला ती गोळी लक्षात राहिली फोर्थ नंबर बघा जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीने सांगावे काव्यमय अलंकारिक प्रभावी आकर्षक शब्दांचा वापर करावा वस् वस्तूची गुणवत्ता जाहिरातीतून दिसावी सुभाषित सुवचन काव्यमय काव्यमय भाषा कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळीचा वापर करावा थोडं आठवून बघा बरं की एखाद्या डेली सोपची ॲडव्हर्टाईज असेल किंवा एखाद्या साबण असेल नाहीच काही तर मॅगी नूडल्सची ॲडव्हर्टाईज असेल तुम्हाला ते का लक्षात राहतं कारण ती शॉर्ट आणि स्वीट असते किंवा ती आकर्षक रीतीने सादर केलेली असते मग ते आकर्षण काही असू शकतं कदाचित हिरो हिरोईन असतील एखादं छोटं बाळ असेल किंवा त्यांनी वापरलेली भाषा पण असू शकते जसं कालनिर्णयची ॲडव्हर्टाईज की भिंतीवरी काल कालनिर्णय असावे काही काही जुन्या ॲडवटाईजसुद्धा अजूनही लोकांच्या लक्षात राहतात मग कॅडबरी डेअरी मिल्कची असेल जाहिरात लेखन करताना चित्र काढणे किंवा चित्रकलाकृती रंगवणे सजावट करणे अनिवार्य नाही हे लक्षात घ्या बरेच मुलांना वाटतं की त्यांनी खूप छान रंगवलं म्हणजे चांगले मार्क मिळतील तसं नाही होत हे ड्रॉइंगची एक्झाम नसते या ठिकाणी तुम्ही वापरलेली भाषा आणि इन्फॉर्मेशन जसं की तुम्ही एखादी ॲडव्हर्टाईज तुम्हाला करायला सांगितली की तुमच्या दुकानाचं काही ओपनिंग आहे पण दुकानाचा ॲड्रेसच दिला नाही फोन नंबर दिला नाही काही सवलत दिली नसेल तुम्ही तर लोक येणार कशी तुमच्या दुकानामध्ये मग त्याचे मार्क्स कट होतील परीक्षेत लेखन अपेक्षित आहे सजावट नाही हा जर तुम्हाला वाटलं की तुम्ही खूप छान रंगवून घेतलं दिदीकडनं दादाकडनं तर तुम्हाला मार्क्स मिळतील तर तसं नाही होणार सर्वात महत्वाची कृती कृतीपत्रिकेत जाहिरातीसाठी जो विषय दिलेला असेल त्यानुसारच जाहिरात तयार करावी नाहीतर मी सांगेल साडीची ॲडव्हर्टाईज लिहायची आहे साडीचं सा दुकान आहे आणि तुम्ही नीट न वाचता सोडाचं ॲडवर्टाईज करून ठेवली तर मार्क्स मिळणार झिरो प्रश्न नीट वाचायचा आहे सोपाय सोपाय करत घाई करतीत दुसरीच ॲडवर्टाईज नाही लिहून ठेवायची ओके पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी याचा स्पष्ट उल्लेख असावा अत्यंत महत्त्वाचे जाहिरात घे पेनाने लिहिली किंवा पेन्सिलचा वापर करू नये चित्र काढण्याची आवश्यकता नाही काढलं तरी चालेल पण चित्र काढलं नाही म्हणून मार्क्स कट होत नाही ज्या दुकानाचं किंवा ज्या फर्मची ॲडवर्टाईज तुम्हाला करायला सांगितलं आहे त्याचं नाव सुयोग्य अक्षरात मोठ्या पद्धतीने लिहिलेलं हवं नाही तर नाव एका कोपऱ्यात लिहिलं बाकीचीच ऍडव्हर्टाईज लिहून टाकली असं चालणार नाही आता परीक्षेत जाहिरात लेखनाची कृती कशा प्रकारे येते याचा विचार ये आपण करूया एक आहे शब्द देऊन जाहिरात लेखन करायला सांगितलं जातं म्हणजे काही स्पेसिफिक शब्द दिलेले असतात मजबूत टिकाऊ किंवा काय काय उपयोग आहे का त्या प्रोडक्टचे त्याप्रमाणे जाहिरात प्रश्नपत्रिकेत देतात व त्यावर कृती देतात आणि ती सोडवायला लागते काय असतं की ऑलरेडी ती ॲडव्हर्टाइज किंवा ती जाहिरात तिथे दिलेली असते पेपरमध्ये आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी काही प्रश्न विचारलेले असतात किंवा एखादा विषय दिला जातो आणि त्यावर तुम्हाला जाहिरात करायला सांगतात जसं की पुस्तकांचं दुकान उघडलेलं आहे आणि त्याची जाहिरात करायची कधी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगितलेलं असतं कधी तुम्हाला स्वतः इमॅजिन करून लिहायचं असतं पहिलं उदाहरण बघूया की ज्याच्यामध्ये त्यांनी काही शब्द दिलेले प्रवासी बॅग मजबूत सुंदर रंग ग्राहक आणि समाधान म्हणजे हे शब्द तुमच्या जाहिरातीमध्ये येणं आवश्यक आहे आणि म्हणजे फक्त एवढंच शब्द लिहिणार का तुम्ही त्या ॲडव्हर्टाईजमध्ये तर नाही तुम्हाला त्या दुकानाचं नाव सांगावं लागेल पत्ता सांगायला लागणार मोबाईल नंबर सांगायला लागणार आणि याच्याबद्दल जे वैशिष्ट्ये त्यांनी दिलेले आहे ते सुद्धा मेन्शन करायचे दुसरं बघूया की ॲडवटाईज ऑलरेडी दिलेली असते सॉरी पिक्चर जरा ब्लर आहे पण खाली त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले असतात की जाहिरात कशाची आहे किंवा कोणतं उत्पादन ते विकत आहेत असा कुठलाही प्रश्न की ज्याचं उत्तर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये बघून तुम्हाला लिहायचे असे प्रश्न किंवा अशी कृतीपत्रिका त्यांनी दिलेली असते अजून एक महत्त्वाचा मुद्दा जाहिरात लेखन करताना पाल्हाळ न लावता पन्नास ते साठ शब्दात जाहिरात लेखन करावे जाहिरात छोटी असावी पण थोडक्यात त्यातले सगळे पॉइंट क्लिअर व्हायला हवे इथे निबंध लेखन करायचं नाही आता उदाहरणासाठी आपण ही जाहिरात बघूया भव्य पुस्तक प्रदर्शन विज्ञान गणित भाषा साहित्य विषयक पुस्तकांचे प्रदर्शन ज्ञानोपयोगी पुस्तके संशोधनं नैतिक मूल्ये शैक्षणिक विषय भरपूर पुस्तकांचा फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे पुस्तकांचे जग सुंदर छान दोस्ती करूया त्यांच्याशी वाढवूया ज्ञान या ठिकाणी बघा कसं काव्य वापरलं की नाही त्यांनी काही रायमिंग वर्ड्स पण तुम्ही वापरू शकतात लोकांना आकर्षित करण्यासाठी सूट पण दिलेली आहे प्रदर्शनाचं ठिकाण दिलेलं आहे Hmm? पुस्तक प्रदर्शन दिलेलं आहे पुस्तकाचं दुकान असलं असतं तर त्यांनी नाव दिलं असतं ठीक आहे आणि प्रदर्शनाची वेळ पण दिली आहे जर प्रदर्शन आहे तर त्याला काही स्पेसिफिक वेळ असतं चोवीस तास उघडं नसतं दुकान किंवा प्रदर्शन दोन्ही पण आता यात बघा सपोज त्यांनी विचारलं की जाहिरात लेखन व यातील पहिली नमुना कृती खालील जाहिरात वाचा व वा त्याखालील कृती सोडवा पहिली कृती असेल प्रदर्शन कशाचे आहे उत्तर कसं लिहायचं प्रदर्शन विविध विषयांवरील पुस्तकांचे आहे आन्सर तुम्ही नुसतं पुस्तकांचे आहे लिहिलं तरी करेक्ट आहे पण जास्त योग्य आन्सर काय आहे की प्रदर्शन विविध विषयांवरील पुस्तकांचे आहे कारण की त्यांनी विविध विषयांचा त्यात उल्लेख केलेला आहे प्रदर्शनाचे ठिकाण कोणते लोकमान्य टिळक वाचनालय कॉमा सदाशिव पेठ कॉमा पुणे पूर्णविराम अशा पद्धतीने आन्सर किंवा उत्तर लिहायचं आहे ओके कॉमा म्हणजे स्वल्पविराम प्रदर्शनाची वैशिष्ट्ये सांगा तर प्रदर्शनाची वैशिष्ट्ये काय आहे विविध विषयावरील पुस्तके नवीन पुस्तकांचा फ्रेश स्टॉक पुस्तक विक्री भव्य पुस्तक प्रदर्शन आणि खरेदीवर सूट तर वैशिष्ट्य म्हणजे काय की ज्याच्यामुळे लोक त्या जाहिरातीकडे अट्रॅक्ट होतील असे त्यांनी दिलेले मुद्दे त्याला म्हणायचं वैशिष्ट्य या जाहिरातीतून मिळणारा संदेश सांगा पुस्तकांची मैत्री करा ज्ञानात भर घाला आणि ज्ञान वाढवा कृती दोनमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की या कृतीमध्ये शब्दांचा आधार घेऊन जाहिरात तयार करायला सांगितली आहे हे अजून सोपं आहे हां जसं की त्या फर्मचं नाव त्यांनी दिलं आहे सुशांत युनिफॉर्म्स दुकानाचं नाव मग काय त्यातले मुद्दे यायला पाहिजे विश्वसनीय दर्जेदार व टिकाऊ किफायतशीर दर खास सवलत सर्व वयोगटांचे आणि सर्व शाळांचे युनिफॉर्म उपलब्ध आहेत तर मग हे मुद्दे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲट्रॅक्टिवरित्या असं सादर करायचे की जे जेणेकरून की त्या दुकानाची ॲडव्हर्टाईज होईल आणि हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतील मग ॲडव्हर्टाईज कशी करता येईल बघा पन्नास वर्षांची दीर्घ परंपरा म्हणजे याच्यामुळे त्याकडे लोकांचं लक्ष जाईल लोकांचा विश्वास असेल विश्वसनीयता हेच यशाचे रहस्य त्यांनी टाकलेली एक की ज्याच्यामुळे लोकांना लोकांचा त्यांच्या दुकानावर किंवा तिथल्या वस्तूंच्या दर्जावर विश्वास आहे हे आपल्याला समजेल त्यानंतर फर्मचं नाव थोडंसं मोठ्या अक्षरात आहे कारण की त्याच्याकडे लक्ष जायला हवं आता आमची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये जे दिलेले पॉईंट्स होते ते सगळे त्यांनी टाकलेले आहे लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी त्यांनी सवलत दिलेली आहे सवलत किती टक्के आहे बघा तीस टक्के सवलत आहे साधारण तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के असते जर तुम्ही खूप जास्त सवलत दिली तर तुम्हाला त्याच्यातनं काही फायदा नाही होणार आहे हो ना तुम्हाला वाल का बरं विकतो आपण कारण की त्याबदल्यात आपल्याला पैसे हवे असतात त्यानंतर खाली बघा संपर्कासाठी पत्ता दिलेला आहे आणि संपर्क क्रमांक आणि आता ईमेलसुद्धा दिलेले आहेत कारण बहुतेक सगळ्या होम डिलेवरीज होत असतात ऑनलाईन पेमेंट होत असतात किंवा ऑनलाईन ऑर्डरसुद्धा बुक केली जाते त्यामुळे न विसरता या सगळ्या गोष्टी जाहिरातीमध्ये येणं आवश्यक असतं व्हिडिओमध्ये ज्या ज्या ॲडव्हर्टाईजबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे त्या ॲडव्हर्टाइज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून ठेवायचे आहेत ओके डेफिनेशन लिहायची गरज नाही मुद्दे लिहू नका फक्त ॲडव्हर्टाईज लिहा